नमस्कार। हलवाईच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला मिठाईचे अनेक प्रकार दिसतात, त्यातलाच आज आपण एक प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे अंगुरी रसमलाई। अंगुरी रसमलाई तशी करायला फार कठीण, पण आज आपण ती इन्स्टंट कशी करता येईल ते पाहू। या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध उकळत ठेवले आहे। आता त्यामध्ये आता आपण एव्हरेस्टचा मिल्क मसाला पॅकेट टाकणार आहोत, ज्यामध्ये भरपूर सुकामेवा असतो। ॲडिशनल सुकामेवा टाकण्याची आपल्याला त्यामध्ये गरज नाही। या ठिकाणी मी 20 ग्राम एव्हरेस्ट मिल्क मसाला पुडी टाकली आहे। आता हे दूध आपण चांगले उकळून घ्यायचे आहे, उकळत ह्याची रबडी तयार झाली पाहिजे। आता यामध्ये आपण केसर टाकून या दुधाला चांगले शिजवून घ्यायचे आहे। केसर टाकल्यामुळे दुधाला चांगला कलर येतो आणि आपली रबडी देखील दिसायला सुंदर दिसते। आता हे दूध चांगले घट्ट तयार झाले आहे। हे दूध थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। दूध थंड होईपर्यंत आपण आता अंगुरी बॉल्स कसे करायचे ते पाहणार आहोत। तर इथे मी 200 ग्राम पनीर घेतले आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये क्रम्बल करून त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून, किंवा कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मैदा टाकू शकता, तर हे मिक्सरला चांगले ब्लेंड करून घ्यायचे आहे। मिक्सरला ब्लेंड केल्यानंतर त्याचे आपण आता छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहोत। आपण हे पनीरचे एकसारखे बॉल तयार करून घेतले आहे। आता एका कढईमध्ये आपण 3 कप पाणी घालून त्याला उकळी आणणार आहोत। आता या पाण्यामध्ये मी 1 कप साखर टाकणार आहे आणि ही साखर विरघळेपर्यंत आपण हे पाणी उकळत ठेवणार आहोत। या ठिकाणी फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे। त्याला एकसारखे हलवून ही आपली साखर विरघळून घेतली आहे। तर आपण यामध्ये पनीरचे केलेले हे छोटे बॉल्स टाकून त्याला 5 ते 7 मिनटे आपण हे बॉल्स उकळून घेणार आहोत। म्हणजे आपले हे बॉल्स 5 ते 7 मिनटानंतर सॉफ्ट आणि फ्लफी होतील। आता झाकण ठेवून आपण हे 5 ते 7 मिनटे अंगुरी बॉल्स शिजवून घेतले आहेत। बघा, हे आपले अंगुरी बॉल्स असे टंब फुगले आहेत। आता आपले हे अंगुरी बॉल्स चांगले फ्लफी झाले आहेत। तर आपण गॅस बंद करून त्याला 5 मिनटाकरता या साखरेच्या पाण्यात आपण तसेच ठेवून देणार आहोत। आणि त्यानंतर मी एका बाऊलमध्ये बर्फाचे पाणी घेतले आहे आणि त्या बर्फाच्या पाण्यामध्ये हे बॉल्स टाकणार आहे। हे सर्व बॉल्स आपण थंड पाण्यामध्ये 5 ते 10 मिनटाकरता ठेवायचे आहे। 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर आपण हे बॉल्स स्क्वीज करून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आपली ही रबडी थंड झाली आहे। आता या केलेल्या रबडीमध्ये आपण हे स्क्वीज केलेले पनीरचे बॉल्स एक एक करून असे टाकून घ्यायचे आहे। तर आपली ही अंगुरी रसमलाई तयार झाली आहे। फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 1 ते 2 तासांनी ह्याला थंड सर्व करू शकता। जरी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।